माझे नाव कल्पना मेलकर, मी आज तुम्हाला बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती सांगणार आहे. भारतातील महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये परळी या ठिकाणी भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 5वे ज्योतिर्लिंग म्हणजेच परळी वैजनाथ मंदिर होय. येथील स्थान हे जागृत असून अतिप्राचीन मानले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णाधीप हेमाद्री याने बांधले आहे असे सांगितले जाते. पुढे सन 1706 अहिल्याबाई होळकर यांनी या परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासंबंधीचे संस्कृत शिलालेख या मंदिरामध्ये आढळून येतात. पुढे या मंदिराची धुरा पेशव्यांनी सांभाळली. ब्रह्मा, वेणू, सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहावयास मिळतो. कांतीपूर, मध्यरेखा, वैजयंती आणि जयंती या नावांनीही हे क्षेत्र ओळखले जाते. या तीर्थक्षेत्रावर शंकर व पार्वती दोघे एकत्रच निवास करतात. विशेष म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये फक्त परळी या ज्योतिर्लिंगामध्ये शंकर व पार्वती दोघांचाही एकत्र निवास आहे. त्यामुळे या शहराला अनोखी काशी असेही म्हटले जाते. त्यामुळे परळीतील लोकांना काशी यात्रा करण्याची गरज नाही. मंदिराच्या आजूबाजूला अनेक पौराणिक घटना घडलेल्या आहेत. फार पूर्वी देवदानवांनी समुद्र मंथन केले होते. त्यावेळी त्यातून 14 रत्ने निघाली होती. त्यातील धन्वंतरी व अमृत या दोन रत्नांना भगवान शंकराच्या शिवलिंगात लपवून ठेवले होते. असुरांनी जेव्हा ह्या लिंग मूर्तीला स्पर्श केला तेव्हा त्यातून अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या. हे पाहून असुर पळून गेले. नंतर जेव्हा शिवभक्तांनी त्या शिवलिंगाला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताच्या धारा वाहू लागल्या. तेव्हापासून आजही या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे. या मंदिरामध्ये जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद असा कोणताही भेदभाव पाळला जात नाही. कोणीही येथे सहज येऊन दर्शन घेऊ शकतो. या गावांमध्ये आसपासच्या परिसरात डोंगर भागात नदी किनारी अनेक उपयुक्त वनौषधी सापडतात. त्यामुळे परळीचे हे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ या नावाने देखील ओळखले जाते. परळी हे जसे शिवशक्तीचे एकत्र स्थान आहे तसेच ते हरिहर मिलनाचेही स्थान आहे. या पवित्र भूमीमध्ये भगवान शंकराच्या बरोबरच भगवान श्री कृष्णाचाही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील हरिहर तीर्थाचे पाणी वैद्यनाथांच्या दैनंदिन पूजेसाठी उपयोगात आणले जाते. गुढीपाडवा, विजयादशमी, त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि वैकुंठ चतुर्दशीला येथे मोठे उत्सव आयोजित केले जातात. या उत्सवांमध्ये तुळस व बेलपत्र या कसलाही भेदभाव केला जात नाही. महादेवाला तुळशीपत्र व विष्णूला बिल्वपत्र अर्पण करण्याची आगळीवेगळी पद्धत या ठिकाणी चालू आहे. राणी अहिल्याबाई यांनी वैजनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्रिशला देवी डोंगरावरून खास दगड आणला होता. परळी वैजनाथाची एक कथा सांगितली जाते. पुराण काळामध्ये एकदा लंकाधिपती रावण कैलास पर्वतावर जाऊन शिवाला प्रसन्न करण्यासाठी तप करू लागला. ऊन, पाऊस, थंडी यांचा त्रास सोसूनही भगवान शंकर प्रसन्न झाले नाही. तेव्हा रावण आपले एक एक मस्तक कापून शंकराला अर्पण करू लागला. अशा प्रकारे त्यांनी आपली 9 मस्तके शिवाला अर्पण केली. जेव्हा तो आपले 10वे शिर कापण्यास तत्पर झाला तेव्हा साक्षात भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी रावणाची 10 ही डोकी पूर्ववत केली व रावणाला वर मागण्यास सांगितले. रावणाने शिवाला सांगितले की मी आपणास लंकेत घेऊन जाऊ इच्छितो. भगवान शंकराने रावणाची इच्छा मान्य केली. ते रावणाला म्हणाले, तू माझ्या या आत्मलिंगाला अवश्य लंकेत घेऊन जा, पण लक्षात ठेव, जात असताना तू चुकून जरी आत्मलिंगाला वाटेत कुठे जमिनीवर ठेवलेस तर ते शिवलिंग त्याच जागी स्थिर होईल. रावण आनंदाने शिवलिंग घेऊन लंकेला निघाला. वाटेत त्याला लघुशंका झाली. पुढे गेल्यावर वाटेत त्याला एक गुराखी भेटला. रावणाने त्याला विनंती केली की ते शिवलिंग त्याच्या हातात देऊन रावण लघुशंकेला गेला. पण त्या गुराखेला त्या शिवलिंगाचा भार सहन झाला नाही. त्यामुळे ते शिवलिंग त्याने खाली भूमीवर ठेवून दिले. ते तेथेच स्थिर झाले. पुढे जाऊन त्याचेच नाव वैद्यनाथेश्वर पडले. देवांना जेव्हा कळले की सध्या शिवशंकर रावणाजवळ राहत आहे तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी नारदाला विश्वासात घेतले. नारद रावणाकडे गेले व त्याच्या तपश्चर्याची प्रशंसा करून म्हणाले, रावणा, तू शंकरावर विश्वास ठेवून फार मोठी चूक केली आहेस. शिवाचे शब्द खरे मानणे ही फार मोठी चूक आहे. आता तू असे कर, कैलास पर्वतावर जा आणि त्याचे नुकसान करून आपले हित साधून घे. यासाठी तू येथे जा व कैलास पर्वताला मुळापासून उपट. कैलासाला उचलणे हेच तू आपल्या ध्येयात सफल झाल्याचे लक्षण असेल. रावण नारदाच्या बोलण्याला फसला व त्याने लगेच जाऊन तसे करायला सुरुवात केली. त्यामुळे रागवलेल्या भगवान शंकराने रावणाला शाप दिला की तुझ्या अहंकाराचा नाश करणारी शक्ती लवकरच आविर्भूत होणार आहे. ही गोष्ट नारदाने देवांना जाऊन सांगितली. त्यामुळे देव आनंदी झाले. इकडे रावण आनंदात घरी आला.
शिवाच्या मायेने त्याला ग्रासले होते, त्यामुळे आता सारे जग जिंकण्याच्या आशेने त्याला पछाडले होते। त्याच्या या अहंकाराचा नाश करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांना अवतार धारण करावा लागला। पुढे या कथेनुसारच वैद्यनाथेश्वर या शिवलिंगाचे वैजनाथ असे नाव प्रसिद्ध झाले। परळी वैजनाथ मंदिराला भेट देताना जवळील तितक्याच सुंदर पर्यटन स्थळांना भेट द्या। नमस्कार।